म्हणून धारणा महत्त्वाची आहे. हां, धारणाच त्यांनी गरजेची असते महाराज. या शिव उपासनेमध्ये त्यांनी महाराज धारणाच आहे. साधू संतांनी ती धारणा वर्णन करून सांगितली. जगद्गुरु शंकराचार्यांनी सगळ्या जगाच्या समोर ती धारणा सांगितली. ते म्हणतात शिवोहम शिवोहम शिव केवलोहम नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम दिव्योहम चैतन्योहम आनंदोहम एकोहम ब्रह्मोहम शिवोहम शिवोहम शिवोहम. हे शिवोहम काय आहे? ही धारणाच आहे महाराज. म्हणून धारणा आधी केली पाहिजे आणि धारणा करून त्यांनी महाराज ध्यान केलं पाहिजे आणि ध्यान करता करता समाधीपर्यंत गेलं पाहिजे आणि हे शिकायचंय. म्हणून हा सत्संग आहे. या शिवपुराणाच्या माध्यमातून काय शिकायचंय? तर हे त्यांनी शिकायचं, आपली धारणा बदलायची आहे. आपल्या सगळ्यांची आता सध्या काहीतरी धारणा आहे महाराज. काय धारणा आहे माहिती आहे? माझी काय धारणा आहे सांगू? लटकं सांगतोय तुमच्या समोर फक्त. हा, माझी धारणा मी बुवा, माझी धारणा मी महाराज, माझी धारणा मी आमक्याचा मुलगा, माझी धारणा मी आमक्याचा बाप आहे, मी माझी धारणा मी आमक्याचा भाऊ आहे. ही धारणाच आहे महाराज. आपण सगळेच नि धारणा धरून बसलेलो आहोत, पण वस्तुस्थितीत आपण हे नाहीत. आपण काय वेगळेच आहोत? आपण काय आहोत? आपण शिवस्वरूप आहोत. हा, आपण अमर आहोत. तुकोबाराय म्हणतात अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. त्याहीपेक्षा देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आपली धारणा असली पाहिजे, पण आपली तशी धारणा नाही. आपण स्वतःला अमुक समजतो आहोत ही आपली धारणा आहे. आणि ही धारणा घालवण्याकरिता आणि शिवस्वरूपतेची धारणा प्राप्त करून घेण्याकरिता ही कथा. म्हणून शिव महापुराण का श्रवण करायचंय? त्याचं कारण त्यांनी महाराज ही धारणा आपल्या जीवनात प्राप्त व्हावी म्हणून. कशानं प्राप्त होईल? काही नाही, सोपं आहे महाराज. याच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्ञान झालं रे झालं की आतापर्यंत आपण स्वतःला जे समजतो आहोत ते समजणं बंद होईल आणि आपण स्वतःला शिवस्वरूप समजायला सुरुवात करू. हा, मग त्या शिवस्वरूपाचं आपण ध्यान करायला सुरुवात करू. मग त्या शिवरूपाचं ध्यान आपल्याला लागलं की आपण त्याग्नी महाराज शिव परमात्म्याशी एकरूप होऊन जाऊ, म्हणजे आपल्याला समाधी प्राप्त होईल. ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून धारणा बदलली पाहिजे. व्यवहारात सुद्धा धारणा बदलते ना महाराज, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. हा, लक्षपूर्वक ऐका. व्यवहारातली धारणा कशी बदलते सांगतो. व्यवहारामध्ये सुद्धा आपण सर्वजण धारणा करून असतो. हा, विवाह होण्याच्या आधी लग्न होतात ना आपल्या भागात. हा, विवाह होण्याच्या आधी त्यांनी महाराज हा नवरी स्वतःला काय समजते? होतात ना आपल्याकडे लग्न पण. हा, मग होतात ना लग्न, लग्न होतात. मग लग्न होण्याच्या आधी मुलीला काय म्हणतात? कुमारिका. हे पास सुंदर उत्तर दिलं. तुम्ही यजमान आहात का? हा, पूजेला बसले वा. असे उत्तर देत राहा मला, मला चांगलं वाटतं उत्तर दिल्यावर. हा, काय म्हणतात तिला? कुमारिका म्हणतात. कुमारिका कुठपर्यंत कुमारिका असते? तिला आदल्या दिवशी हळद लावतात तरी ती कुमारिकाच असते. तिला चुडा भरतात तोपर्यंत ती कुमारिकाच असते. तिला त्यांनी महाराज लग्नाच्या वेळेला बोहल्यावर आणून उभं करतात तरी ती कुमारिकाच असते. हा, आणि मग ती कुमारिका तिच्या नावापुढे लिहिलं जातं. हा, काय चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी, म्हणजे सौभाग्याची तिला अजून अपेक्षा आहे. ती अजून सौभाग्यवती झालेली नाही. ती काय कुमारिकाच आहे, बोहल्यावर उभी आहे, आंतरपाठ धरलेला आहे. आणि आंतरपाठ धरून त्यांनी महाराज भटजी बुवा मंत्र म्हणायला लागले. त्यांनी महाराज मंगलाष्टकं म्हणायला सुरुवात केली. आणि मंगलाष्टकं म्हणून झाले, शेवटचं मंगल झालं आणि आंतरपाठ बाजूला झाला. आणि तिनं नवरदेवाच्या गळ्यात माळ घातली, नवरदेवानं तिच्या गळ्यात माळ घातली. माळ घातल्याबरोबर त्यांनी महाराज हा ती काय झाली? सौभाग्य होती. आधी काय होती? कुमारिका. आता काय झाली? सौभाग्य होती. म्हणजे काय झालं? तिला शिंग आले दोन. मग शेपटी ते प्राप्त झाली. असं काय झालं का? काहीच नाही महाराज. हा, ती तीच आहे. बघा ना, बोहल्यावर उभी होती तोपर्यंत स्वतःला काय म्हणत होती? कुमारिका. आणि अक्षदा पडून आंतरपाठ बाजूला झाल्याबरोबर काय म्हणायला लागली? आता तिला विचारलं, लग्नाच्या आधी तिला नाव विचारलं, बोहल्यावर उभं राहायच्या आधी काय नाव आहे तुझं? ती म्हणली कुमारी अमुक धमुक फमुक, असं तिनं सांगितलं. कुमारी. लग्न लागल्यानंतर त्याने तिला नाव विचारलं, मग काय म्हणेल? सौभाग्यवती अमुक धमुक. हा, असं त्याने म्हणायला सुरुवात करेल ना. महत्वाची गोष्ट आहे. अरे, दोन मिनिटात काय फरक झाला? काय फरक पडला सांगा? आधी स्वतःला कुमारिका म्हणत होती 2 मिनिटापूर्वी, आणि आता स्वतःला सौभाग्यवती म्हणायला लागली. काय फरक झाला? काहीच फरक झाला नाही. काय बदललं? त्याचं नाव धारणा बदलली. धारणा बदलली. आतापर्यंत स्वतःला कुमारिका म्हणत होती ही तिची धारणा होती. आणि आंतरपाठ बाजूला झाल्याबरोबर त्यांनी महाराज ती सौभाग्यवती झाली ही सुद्धा तिची धारणाच आहे. म्हणून धारणा बदलणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही धारणा बदलेल कशानं? ही धारणा बदलण्याकरिता ही कथा, ही शिवपुराण कथा का श्रवण करायची आहे? आपली धारणा बदलण्याकरिता. आपण स्वतःला जीव समजतो आहोत ही आपली धारणा,
मग ती बदलल्यावर काय होईल? आपण स्वतःला शिव समजायला सुरुवात करू, ही धारणा बदलून जाईल. शिवपुराण का ऐकायचं आहे? जीवाला शिव करून टाकण्याकरिता ऐकायचं आहे. म्हणून आजपर्यंत आपली असणारी धारणा जीवस्वरूपाची धारणा आहे. म्हणून ही धारणा बदलून त्यांनी शिवस्वरूप होण्याकरिता या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणून त्यांनी या सत्संगातून या सगळ्या गोष्टी घडतील. आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःला जीव समजतो त्याचं कारण अज्ञान आहे. अज्ञानाचा पडदाच मध्ये आडवा आहे. तो अज्ञानाचा पडदा हाच आंतरपाट आहे. तुम्ही ऐकतात, तो आंतरपाट आहे. आणि भटजीबुवा म्हणजे त्यांनी महाराज सत्संग आहे. श्रीगुरु म्हणजे त्यांनी भटजीबुवा आहेत. श्रीगुरु रूपी त्यांनी महाराज भटजीबुवा जीवनामध्ये प्राप्त झाले की ते त्यांनी महाराज आपल्या जीवनामध्ये मांगल्य प्राप्त करून देतील. आणि अज्ञानाचा पडदा आंतरपाट बाजूला होईल. आणि अज्ञानाचा आंतरपाट बाजूला झाल्याबरोबर कळेल, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी त्यांनी चैतन्य स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी शिवस्वरूप आहे. या शिवस्वरूपतेचा बोध प्राप्त होईल त्या बोधाकरताच ही कथा. मग तो सहजच त्यांनी गीत गाऊ लागेल. हे शिवोहम शिवोहम शिव केवलोहम, शिवोहम शिवोहम शिव केवलोहम, शिवोहम 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 शिव केवलोहम, नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम, नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम, शिवोहम शिवोहम शिव केवलोहम, 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 शिवोहम शिवोहम शिव केवलोहम. हेच आहे धारणा. या धारणेपर्यंत जायचंय ना सर्वांना? मग काय केलं पाहिजे? शिवपुराण ऐकलं पाहिजे. या शिवपुराणात ती कथा आपल्याला ऐकायला मिळेल. स्वरूपाचा बोध आपल्याला प्राप्त होईल. तो शिवच आपल्याला हा बोध प्राप्त करून देईल. तोच सर्वांचा गुरु आहे महाराज. तोच भटजीबा होऊन येईल. तोच अज्ञानाचा अंतरपाठ बाजूला करील. आणि तोच जीवरूपी त्यांनी महाराज नवरीला शिवस्वरूप त्यांनी अशा पद्धतीने करून टाकेल. जीवशिवाचं अशा पद्धतीने मिलन होईल. आणि ते त्यांनी महाराज चिरकाल राहणार अशा पद्धतीचं मिलन प्राप्त होईल. म्हणून जीवशिवाचं ऐक्य जर करायचं असेल तर कथा श्रवण करावी लागेल. ही कथा हे काम करून देते.